पुणे अपघात प्रकरणामध्ये येरवडा पोलीस ठाण्यातील दोन कर्मचारी निलंबित, तपासामध्ये दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नसल्याचा दोघांवरही ठपका. पुणे अपघात प्रकरणामध्ये पोर्शे कार अल्पवयीन आरोपीत चालवत होता, ड्रायव्हर गंगाराम पुजारीचा पोलिसांना जबाब. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणामध्ये विशाल अगरवालवरती आणखी दोन गुन्हे दाखल, अल्पवयीन मुलासोबत कारमध्ये असलेल्या ड्रायव्हरला तो कार चालवत होता असं खोटं सांगायला सांगितल्याचं निष्पन्न. पुणे अपघात प्रकरणामध्ये विशाल अगरवालसह सहाही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, आरोपींचा जामिनासाठी अर्ज. जमिनीच्या वादामधून सुरेंद्र अगरवाल यांच्या भावानं गोव्यातील एका माणसाची हत्या केली, शिंदे गटाचे नेते अजय भोसले यांचा दावा, चौकशी करण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी. कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकरांचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, अपघाताची निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करण्याची धंगेकरांची मागणी. पुण्याच्या मुंढवा पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल पब्स आणि हॉटेलमधून हप्ते गोळा करतात, ट्विट करत धंगेकरांचा आरोप. निलंबनाची कारवाई न केल्यास आणखी काही फोटो पोस्ट करण्याचा धंगेकरांचा इशारा. रवींद्र धंगेकरांनी केलेला आरोप बिनबुडाचे, सीपींनी पैसे घेतले नाही, पुरावे असतील तर त्यांनी सादर करावे, अजित पवार यांचं धंगेकरांना आव्हान. श्रीमंत बापाचा मुलगा असला तरीही कायद्यानुसार कारवाई होणारच, पुणे अपघात प्रकरणावरून पालकमंत्री अजित पवार यांचा इशारा. पुणे प्रकरणामध्ये माझं लक्ष होतं देवेंद्र फडणवीसांसोबत, माझं या प्रकरणामध्ये फोनवरती बोलणं सुरू होतं, मीडियासमोर आलो नाही तर पालकमंत्री कुठे असा प्रश्न उपस्थित केला गेला, अजित पवार यांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.